मान्सूनचे लांबलेले आगमन पूर्वमोसमी पावसाची दडी व उन्हाच्या वाढलेल्या झळा यामुळे राज्यात पावसाची जोरदार प्रतीक्षा सुरू आजपासून कोकणात पावसाला सुरुवात होणार असून तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे विदर्भात वादळी पावसाचा तसेच तुरळक ठिकाणी उष्ण लाटेचा इशारा देण्यात आला आहे तसेच आजचे हवामान आणि पाऊसमान कसे राहील याची माहिती तुम्हाला या व्हिडिओतून मिळेल नमस्कार मी संजना तुम्ही पाहताय अग्रवन पावसाला पोषक हवामान होताच पूर्वमोसमीचे ढग गोळा होऊ लागलेत बुधवारी सकाळपर्यंतच्या चोवीस तासात विदर्भातील चंद्रपूर येथे राज्यातील उच्चांकी बेचाळीस पूर्णांक दोन अंश सेल्सिअस तर ब्रह्मपुरी येथे बेचाळीस अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली उर्वरित राज्यात तापमान तेहतीस ते बेचाळीस अंशाच्या दरम्यान आहे राज्यात जोरदार वारे वाहत असून ढगाळ हवामान होते कमाल तापमानाचा पारा चाळीशी पार असल्याने तसेच सरासरीच्या तुलनेत चार पूर्णांक पाच ते सहा पूर्णांक पाच अंशापेक्षा अधिक वाढ झाल्याने विदर्भात उष्ण ते तीव्र उष्ण लाट आली होती मध्य उत्तर प्रदेशात कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय दक्षिण पंजाबपासून बिहारपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा तयार झाला उत्तर आंध्र प्रदेश आणि दक्षिण ओडिशाच्या किनाऱ्यालगत समुद्र सपाटीपासून तीन पूर्णांक एक किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे विदर्भातील चंद्रपूर गडचिरोलीत आज उष्ण लाट कायम राहण्याची शक्यता विदर्भात वादळी पावसाचा मध्य महाराष्ट्र मराठ्यात विजांसह पावसाचा तर कोकणात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आसाम मेघालयसह हो, पूर्वोत्तर राज्य आणि पश्चिम बंगालमध्ये मान्सून दमरा दमदार कोसळतोय बुधवारी सकाळपर्यंतच्या चोवीस तासात पूर्वोत्तर राज्यात अनेक ठिकाणी एकशे तीस मिलीमीटरपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली असून मेला बाजार गोईबरंगाव तसेच पश्चिम बंगालमधील जैलपैगुंडी येथे दोनशे मिलीमीटरपेक्षा अधिक पाऊस पडला दक्षिण भारतातील राज्यातही मान्सूनचा पाऊस सुरू असून केरळ कर्नाटक आंध्र प्रदेश तमिळनाडू राज्यात काही ठिकाणी पन्नास ते सत्तर मिलीमीटर पाऊस झाल्याचं हवामान विभागातर्फे सांगण्यात आलं या माहितीसोबत तुर्तास इथेच थांब्या अशाच माहितीसाठी हवामान अपडेटसाठी ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला आणि फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका